हाय फ्रेंड्स आपल्या सर्वांचे आमचे यूट्यूब चॅनल एस एम गायनेस पॉईंटमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण लवकरच चालू घडामोडीचं चा, सिरीज चालू करणार आजपासून आपण या चालू घडामोडीची सिरीज चालू करत आहे याच्यामध्ये आपण दररोज एका आजचा जो बर्निंग इशू आहे त्याची सविस्तर चर्चा करत जाऊ जेणेकरून एक्झामच्या दृष्टीकोनातून कोणताही प्रश्न त्याच्यावर आला तर आपला तो सॉल्व्ह करता आला पाहिजे तो मिस नाही झाला पाहिजे दररोजचा एक टॉपिक आपण हा चालू घडामोडीद्वारे पाहत जाऊया जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे त्यांच्यासाठी तर कामी आहेच परंतु जे लोक चालू घडामोडीशी करंट अफेअरशी अवगत राहू इच्छितात न्यूज काय आहे प्रॉपर न्यूज काय ते त्यांची इच्छा असते की ते जाणून घ्याव त्यांच्यासाठी सुद्धा हा ही सिरीज फार चांगली आहे ते सुद्धा हे लेक्चर्स पाहू शकतात तर जे लोक नवीन आहे लगेच एस एम गायडन्स पॉईंट या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आयकॉनला क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील आणि मित्रांनो व्हिडिओ लाईक करायला विसरत जाऊ नका तर चला व्हिडिओची सुरुवात करूया आजचा जो आपला टॉपिक आहे ना की राष्ट्राध्यक्षपद अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद व जो बायडन यांच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प आणू शकत अडथळे कोणकोणते अडथळे आणू शकतात बघा निकाल मतमोजणी चालू आहे जवळपास संपत आली आहे पण काही राज्यांच्या मतमोजणी बाकी आहे तरी सुद्धा टू जी मेजॉरिटी आहे ती ओलांडली आहे जो बायडन यांनी म्हणजे कन्फर्म आहे की आता हे जिंकले तरी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी याच्यात एक मजेदार ट्विस्ट आणला आहे काही अडथळे असे आहेत की ते त्या अडथळ्यांचा उपयोग करून जो बायडनं थांबवू इच्छितात आणि थां स्वतःचं राष्ट्राध्यक्षपद कायम राखू इच्छितात फार इंटरेस्टिंग आजचा व्हिडिओ आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून सुद्धा तर चला व्हिडिओ काय आहे पूर्ण आपण सविस्तर पाहूया मित्रांनो भारतातील सगळ्यात मोठं ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म जे की अनअकॅडमी आहे ते आता आपल्या सीच्या तयारीसाठी अवेलेबल झालं आहे राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या बऱ्याचशा लॉन्चेस इथं लॉन्च झाले आहेत सगळ्यात महत्त्वाची बॅच म्हणजे एम पी एस सी फाउंडेशन बॅच ट्वेंटी ट्वेंटी वन ही तर नवीन विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बॅच आहे बेसिक पासून सगळी तयारी करून दिल्या जाणार आहे आणि मार्गदर्शक तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे लवकरच इथे एनरोल करून घ्या सोबतच राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी की राज्यसेवा मुख्य परीक्षा बॅच ट्वेंटी ट्वेंटी लॉन्च झाली आहे तुम्ही यासाठी एनरोल करू शकता मार्गदर्शक तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत अनएकॅडमिक्स काय करण्याच्या महाराष्ट्राचे टॉप एज्युकेटर्स आहे लाईव्ह इंटर क्लासेस असतात सर्व परीक्षांचे सराव टेस्ट पेपर आहे आणि अमर्यादित कंटेंट तुम्हाला इथे अवेलेबल होईल ते सुद्धा टॉप एज्युकेटर्सच्या महाराष्ट्राच्या टॉप एज्युकेटर्सच्या मार्गदर्शनाखाली जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत आणि ऑनलाईन लर्निंग लें सोपं काय कारण लॅपटॉप टॅबलेट मोबाईल घ्या इंटरनेटची एक्सेस असली पाहिजे आणि तुमचा अभ्यास सुरू पण शंभर टक्के जिद्द असणं आवश्यक आहे आणि अकॅडमी बेस्ट काय करण्याच्या लाईव्ह टेस्ट होतात क्विजेस असतात स्ट्रक्चर्ड कंटेंट आहे आणि तुमच्या प्रगतीचा तपशीलवार अहवाल आणि विश्लेषण टॉप एज्युकेटर्स करून देतात ते सुद्धा अतिशय परवडणाऱ्या किमतीमध्ये जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत आणि जर तुम्ही रेफरल कोड कॅपिटल लेटर्समध्ये एसओ एच ई एल -E एम आय आर झेड ए हा जर रेफरल कोड वापरला तर तुम्हाला या ठिकाणी दहा टक्के डिस्काउंट सुद्धा भेटून जाईल सहज उपलब्धता होते प्रवास करण्याची गरज नाही घरी बसल्या बसले अमर्यादित कंटेंट तुम्हाला भेटणार मग तुम्ही कॉलेज स्टुडंट असा फुल टाईम एमपीसी तयारी करणारे असा की साईट जॉब करून एम पी एस सी तयारी करणारे असा सगळेजणांसाठी फायदेशीर आहे अनअकॅडमी आणि ऑनलाईन तुम्ही फी सुद्धा पेड करू शकता या मार्गांद्वारे जे स्क्रीनवर दिसत आहे आणि ज्या ठिकाणी मॉक टेस्ट विषय निहाय टेस्ट दैनिक टेस्ट सुद्धा होतात आणि सगळ्यांचं विश्लेषण आणि संकल्पना स्पष्ट करून दिली जाते टॉप एज्युकेटर्सकडून तर वेळ न करता आजच ऑनलाईन अनअकॅडमी लर्निंग ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि एम पी एस सी क्रॅक करायच्या तयारीला लागा आज जो पाहणार आहो ओपन व्हिडिओ तो आहे डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन यांच्यामध्ये सध्या जी रस्सी खेस चालू आहे त्याचा ट्विस्ट काय काय येऊ शकतात अतिशय निर्णायक याच्यावर हा कालावधी हो आलाय जर तुम्ही हा मॅप पाहिला तर या मॅपमध्ये आतापर्यंत जी काउंटिंग झाली आहे कोणाला किती सीट्स भेटले ते क्लिअर झालंय या ठिकाणी जो बायडन जो बायडन यांना दोनशे नव्वद आणि डोनाल्ड ट्रम्प यांना दोनशे चौदा भेटलाय मेजॉरिटी किती आहे मेजॉरिटी दोनशे सत्तर वर आहे आहे ना तर बहुमत प्राप्त झालाय जो बायडनना म्हणजे कन्फर्म आहे की ते जिंकलंय तरी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प असे काही मार्ग आता शोधू शोधू काढत आहे की जेणेकरून ते स्वतःचं राष्ट्राध्यक्षपद रोक राखू इच्छितात अजून मतमोजणी चालूच आहे उशीर का होत आहे मतमोजणीसाठी कारण अमेरिकेमध्ये काही राज्य अशी आहेत की त्या ठिकाणी नाही का जे पोस्टल बॅलेट आहे त्या ठिकाणी पोस्टल बॅलेट मतदान झाल्यानंतर सुद्धा तिथं परमिशन असते पोस्टल बॅलेट करण्याची तो पोस्टल बॅलेटची गणना अजून बाकी आहे तर ते कोणते आहे नॉर्थ कॅरोलिना त्याच्यानंतर आहे अलास्का नॉर्थ कॅरोलिना अलास्का आणि जॉर्जिया या तीन स्टेटमध्ये अजून काउंटिंग चालू आहे त्याच्यामुळे निकाल लांब लांबत आहे सध्या जी, जी जर टक्केवारी पाहिली तर जो बायडन यांना पन्नास पॉईंट साठ टक्के वोट प्राप्त झाले आणि डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेचाळीस पॉईंट सात टक्के दोनशे आणि सीट शेअर दोनशे नव्वद जो बायडन आणि दोनशे चौदा डोनाल्ड ट्रम्प म्हणजे मेजॉरिटी जो बायडन यांना प्राप्त झाली आहे तरी सुद्धा काय काय प्रॉब्लेम याच्यामध्ये चालू आहे काय घडामोडी चालू आहे तर अमेरिकेची जर सर्वसामान्य परिस्थिती आजपर्यंत इतिहास पाहिला तर याच्यामध्ये काय असते की जेव्हा काउंटिंग संपते ना तर जो दोन महिने काउंटिंग नंतर दोन महिन्याच्या कार्यकाळात जो राष्ट्राध्यक्ष पदाचं जो अं कालावधी सत्तांतर घडवणं चालू होते म्हणजे या दोन महिन्याचा कालावधी तिथे लागतो की नवीन सूत्र जो जुना राष्ट्राध्यक्ष आहे जुना राष्ट्राध्यक्ष नवीन राष्ट्राध्यक्षाला सगळं सत्तेचं हस्तांतर हस्तांतरण करतो या दोन महिन्यांमध्ये परंतु हे कधी हे सर्वसामान्य परिस्थिती परंतु जी आजची दोन हजार वीसची निवडणूक झाली ना ती सर्वसामान्य नव्हती का कारण की ती सामान्य नव्हती आपल्या ट्रम्प महोदयांमुळे हे ट्रम्प महोदय ज्यांना आपण भारतामध्ये लाडाना तात्या, तात्या आए, सुद्धा म्हणतो आणि तात्याचा स्वभाव कसा आहे आपला फार तिखट स्वभाव आहे आणि हट्टीस प्रकारची तो व्यक्ती आहे ते काही सत्ता सोडण्यासाठी तयार नाही आहे निवडणूक हारल्यानंतर सुद्धा तर आता जर बायडन आणि त्यांच्या शपथविधी दरम्यान या डोनाल्ड ट्रम्पद्वारे भयानक अशा अडथळे आणल्या जात आहे आता ते वीस जानेवारीला यांचा शपथविधी आहे परंतु वीस जानेवारीला हा शपथविधी होणार की नाही होणार याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे आपल्या ट्रम्प तात्यांमुळे एक मोठी अडचण त्याच्यामध्ये काय काय त्यांनी अडथळे आणले आणि काय असे खरंच तिथे रोखू शकतात का का ट्रम्प खरोखरच निवडणूक हारल्यानंतर सुद्धा राष्ट्राध्यक्ष राहू शकतात का काय अशी अडथळे आपण सगळ्यांची डिटेलमध्ये माहिती पाहूया आणि तर सगळ्यात पहिले आपण पाहूया की काय तिथं चालू आहे तर तिथं नाही का मित्रांनो ह्या ज्या गोष्टी आज होत आहे की ट्रम्प राष्ट्राध्यक्षपद सोडणार नाही या गोष्टी पहिलीच त्यांना माहीत होत्या तर मतदानाच्या जवळपास एक महिन्यापूर्वी तिथे एक गट स्थापन झालं होतं त्याच्यामध्ये कोण होतं त्याच्यामध्ये शंभरहून अधिक माजी सरकारी लष्करी अधिकारी म्हणजे सरकारी आणि लष्करी अधिकारी होते शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित आणि पत्रकारिता क्षेत्राशी संबंधित व्यक्ती अशा व्यक्तींचं गट होतं त्याच्यामध्ये शंभरपेक्षा जास्त व्यक्ती होते हे त्यांनी द्विपक्षीय गट तयार केला होता आणि त्या गटाला नाव देण्यात आलं होतं ट्रान्झिशन इंटिग्रिटी प्रोजेक्ट इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा एक्झाम मध्ये ट्रान्झिशन इंटिग्रिटी प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे तर हा अमेरिकन निवडणुकीशी संबंधित तयार झालेला एक गट आहे याच्यामध्ये कोण होतं शंभरहून जास्त माजी सरकारी आणि लष्करी अधिकारी शैक्षणिक आणि पत्रकार गटातील व्यक्ती होते आणि यांनी पहिलेच इशारा देऊन देऊन दिला होता की जर ट्रम्प हारले तर क्रमण प्रक्रिया म्हणजे जो हस्तांतराचा सत्तेचा हस्तांतर होते त्याच्यामध्ये संवैधानिक संकट निर्माण होईल जो की आज होत आहे यांचं जे भविष्य यांनी वर्तवलं होतं ते खरं ठरत आहे आणि इतकंच नाही तर अमेरिकेमध्ये सध्या मित्रांनो इतकी भयानक परिस्थिती आहे की तिथं दंगे होण्याच्या सुद्धा शक्यता वर्तवल्या जात आहे म्हणजे अराजकता तिथं माजू शकते इतकी भयानक परिस्थिती तिथं या निकालानंतर तयार झाली आहे आता जर आपल्या ट्रम्प तात्यांनी जर पराभव कबूल केलं नाही तर काय होणार कबूल केलं नाही तर नाही त्यांनी ऑलरेडी नकार दिला आहे की त्यांचं एक्सेप्ट करण्याची तयारीच नाही त्यांचं म्हणणं आहे की सगळं काही जे काउंटिंग झाली ती फ्रॉड आहे चुकीची आहे भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामुळे त्यांनी सरळ सरळ म्हटलं आहे की मिस जिंकलो जो बायडन हरले म्हणजे एवढं तितकं म्हणत आहे याच्यासाठी त्यांनी काय केलं ट्रम्प महोदयांनी अमेरिकेच्या सगळ्या राज्यांमध्ये कायदेशीर कारवाई करण्याच्या ते तयारीत ला? लागले आहे ते प्रत्येक ज्या त्या राज्याच्या सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल तिथं जी जे कोर्ट्स आहे तिथं केस दाखल करत आहे जो बायडन यांच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या विरोधात परंतु आतापर्यंत तिथे काय होत होतं अमेरिकेमध्ये जो व्यक्ती हारतो ना राष्ट्राध्यक्ष पदाचं तर तो, तो काय करतो आप जो उमेदवार जिंकला त्याला एक टेलिफोन करायचा त्याला शुभेच्छा देत होता आणि त्याला निमंत्रण देत होतं आणि सगळं काही व्हाईट हाऊस बद्दलची माहिती देत होता टेलिफोन कॉल करून आणि कॉल केल्यानंतर तो सार्वजनिक संबोधन करत होतं मीडियाद्वारे परंतु यावेळेस ही जी परंपरा आहे अमेरिकेची ती खंडित होणार हे नक्की आहे कारण की ट्रम्प महोदय हार मारायला तयारच नाही आहे त्याच्यामुळे ही परंपरा यावर्षी खंडित होणार आहे लक्षात राहू द्या आणि परंतु ही संविधानिकरित्या बंधनकारक नाही तिथे एक परंपरा आहे परंतु संविधानिकरित्या असं करणं काही बंधनकारक नाहीये परंतु जर आपण पाहिलं एक राष्ट्राध्यक्षाचं असं जे बिहेव्हिअर आहे ते काही योग्य नाहीये त्यांनी तर आपली जी जबाबदारी ती पार पाडायला हवी होती हार स्वीकार करून त्यांनी जे हस्तांतराचं प्रोसिजर आहे ते कंटिन्यू करायला पाहिजे होतं त्यांचं काम होतं की त्यांनी सत्ताचा सगळं कारभार जे दोन महिन्याचा कालावधी तिथं असतो तिथं ते सुरुवात करायला पाहिजे परंतु परंतु असं असलं तरी ट्रम्पनं जरी नाही म्हटलं परंतु जो प्रशासन आहे तो का त्या व्यक्तीला बांधील नसतो तो त्या संविधानाला बांधील आहे म्हणून तिथलच जे प्रशासन आहे त्यांनी हस्तांतरा सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया चालू केली आहे बीबीसीच्या रिपोर्टनुसार की त्यांनी यापूर्वीच ही प्रक्रिया सुरू करून टाकली आहे जरी ट्रम्प तयार नाही आहे परंतु त्यांच्या प्रशासनानं ही प्रक्रिया चालू केली आहे एवढंच नाही तर त्यांचे जे सल्लागार आहे जे स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आहे त्यांच्या मुलीचे हजबंड कुशर त्यांनी सुद्धा ट्रम्पला जाऊन सल्ला दिला आहे की तुम्ही हार ॲक्सेप्ट करा आणि पुढील प्रक्रियेला लागा त्यांनी आजच तो डोनाल्ड ट्रम्प यांना सल्ला सुद्धा दिला आहे आता जर ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडण्यास तयारी नाही दर्शवली त्यांनी जर अडून बसले जर दरवाजा पकडूनच बसले व्हाईट हास्ता की मी काही सोडणार नाही तुम्हाला जे करायचं करा काय होऊ शकते तर जो बिडेन यांची प्रवक्ती प्रवक्ते आहे त्यांनी अतिशय तिखट असं वक्तव्य दिलं आहे त्यांनी काय म्हटलंय की व्हाईट हाऊसच्या बाहेर जाणाऱ्या अपराध्यांना दूर करण्यास सक्षम आहे आता त्यांनी अपराधी हे वर्ड नाही यूज केलं हा गुगल ट्रान्सलेट केलं ना त्याच्यामुळे अपराधी हा वर्ड आला पण त्यांनी युज केलं होतं ट्रान्सपासर्स ट्रान्सपासर्स हा वर्ड यूज केला की जे व्हाईट हाऊसमधून जाणारे ट्रान्सपासर्स आहे त्यांना बाहेर काढण्यात आम्ही सक्षम आहोत जर ते चांगल्या रीतीने बाहेर गेले तर ठीक जर जात नसतील तर आम्ही त्यांना बाहेर काढण्यात सक्षम आहोत म्हणजे कोण काढणार तर अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसेस जे आहे ऑलरेडी जो बिडेनच्या सिक्युरिटीसाठी अव्हेलेबल झाले आहे कारण की ते इलेक्शन जिंकले ऑलरेडी सिक्युरिटी सिक्युरिटी सर्व्हिसेस जेवढे आहे सिक्य सिक्रेट सिक्युरिटी सर्व्हिसेस सगळे जॉन बिडेनच्या सिक्युरिटीला चाले गेले जर जेव्हा जो बिडेन व्हाईट हाऊसमध्ये दाखल होतील तोपर्यंत जर ट्रम्प नाही निघाले तर या सिक्युरिटी सर्व्हिसेस या ट्रम्प महोदयांना उचलून बाहेर काढतील एवढं नक्की आहे आता बायडेनला ट्रम्प महोदय कोणती कायदेशीर आव्हाने देऊ शकतात तर या ठिकाणी नाही कारण ट्रम्पनं ना काय केलं आहे ट्रम्प एका मोहिमेवर निघाले आहे या बायडेनच्या विरोधात त्यांनी प्रत्येक राज्यामध्ये बायडेनच्या विरोधात खटले दाखल केले केसेस केले आहे तर ज्या ज्या ठिकाणी अल्प फरकानं बायडेन समोर आहे ना अशा अशा ठिकाणी खास करून त्यांनी खटले दाखल केले आहेत जसं की पेन्सिल्वेनिया जॉर्जिया नेवाडा आणि मिशिगन येथे तर खटले दाखलसुद्धा झाले आहेत अजून काही राज्यांमध्ये काउंटिंग चालू आहे जेव्हा काउंटिंग पूर्ण होऊन जातील तर तिथं सुद्धा ट्रम्प तिथं दाखले म्हणजे केसेस फाईल करतील बायडेन विरोधात तर ट्रम्प वारंवार जो शब्द यूज करत आहे की कायदेशीर आणि बेकायदेशीर मते तर काय भानगड आहे कायदेशीर आणि मध्ये काय आहे तर आपल्या भारतात मित्रांनो आपल्याला प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं लागते परंतु अमेरिकेत तसं नाही आहे अमेरिकेत एक सूट आहे तुम्ही प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू शकता किंवा पोस्टल बॅलेटद्वारे पोस्टाद्वारे सुद्धा तुम्ही तुमचं मत पाठवू शकता ही तिथं सूट आहे आपल्या भारतामध्ये फक्त निवडणूक कर्मचारी जे असतात त्यांनाच पोस्टल बॅलेटची सुविधा असते बाकी सगळ्यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं लागते परंतु एका सर्वेनुसार तर इतकं आहे की अमेरिकेतील जवळपास साठ ते सत्तर टक्के ओट हे पोस्टल बॅलेटद्वारे होतात म्हणजे लोक प्रत्यक्ष जात नाही पोस्टाद्वारे त्यांचं मत पाठवून देतात तर याच साठ ते सत्तर टोका टक्के लोकांच्या ओटाला ट्रम्प महोदयांनी हस्त आक्षेप घेतला आहे त्यांचं मत आहे की गैरहजर मतपत्रिका म्हणजे ज्या लोकांनी वोट केलं नाही त्यांचे सुद्धा पोस्टरद्वारे वोट आले आहे आणि त्याचं काही प्रूफ निवडणूक आयोगानं बघितलं नाही आहे की हे खरंच त्याच व्यक्तीनं पाठवलं आहे की नाही आणि याच बाबीवर ते कोर्टामध्ये गेलेले आहे परंतु अमेरिकन जे कायदेशीर तज्ज्ञ आहे त्यांचं म्हणणं आहे की हा जो ट्रम्प महोदयांचा दावा आहे तो काहीही मजबूत नाही आहे त्याला काही आधार नाही आहे कारण निवडणूक आयोग अशा मतांवर खास करून नजर ठेवते आणि त्यांची प्रूफ सुद्धा घेत असते त्याच्यामुळे हा जो दावा आहे ट्रम्प महोदयांचा हा कोर्टांमध्ये टिकणार नाही एवढंच नाही तर ऑलरेडी काही कोर्टांमध्ये तर यांचे केले गेलेले केस के सुद्धा बाद झाले आहेत कोर्टांना ते डिसमिस करून टाकले, टाकले आहे त्यांनी जे केसेस फाईल केले त्यांना डिसमिस करून टाकलं आहे आणि कोर्टाने स्वतः हे विधान केलं की निवडणूक अधिकाऱ्यांकडून या सगळ्या मतांना जवळून पाहिल्या जाते म्हणजे कोर्टानं यांच्यावर विश्वास दर्शवला आहे तिथल्या निवडणूक आयोगावर आता हा जर कोर्टाचा प्रश्न जर समजा त्यांना मार्गी कामी नाही आला ट्रम्प महोदयांचा दुसरं काय करू शकतात ते दुसरं करू शकतात पुन्हा मतमोजणी करा मग पुन्हा मतमोजणी करण्याची सुद्धा तिथं राज्यांमध्ये काही कायदे आहेत काय आहे तर जर समजा ज्या ज्या ठिकाणी कमी फरकानं मागं पुढं आहे समजा कमी मतांनी बायडन समोर आहे फार अल्पशा मतांनी ट्रम्प मागं आहेत अशा ठिकाणी ते मागणी करू शकतात तर काय तिथं नियम आहे फॉर एक्झाम्पल विस्कॉन्सिन नावाचं एक राज्य आहे अमेरिकेचं तिथलचा नियम असं आहे की जर दोन्ही उमेदवारांमध्ये एक टक्क्यांपेक्षा कमीचं अंतर असेल तर अशा ठिकाणी पुन्हा मतमोजणी करण्यासाठी कोणी अर्ज का दाखल करू शकते आणि या ठिकाणी नाही का आ, एक टक्क्यापेक्षा कमी अंतर आहे जो बिडेन आणि आपल्या ट्रम्प महोदयांमध्ये तर या ठिकाणी तर दाखल करणारच जसं बी आ, जो बीडे, जानी बिडेन बिडेन नावाचं एक राज्य आहे या ठिकाणी त्यांच्या ते मतांचं अंतर फक्त शून्य पॉईंट सात टक्के आहे या ठिकाणी पण ट्रम्प महोदय दाखल करणार यासारखं जॉर्जियामध्ये कायदा काय आहे की जॉर्जियामधला कायदा असा आहे की शून्य पॉईंट पाच टक्के पेक्षा जर अंतर कमी असेल मतांमध्ये तर तिथे सुद्धा पुन्हा मतमोजणी करण्याचा अर्ज दाखल करू शकतात तो या ठिकाणी नाही का जॉर्जियामध्ये जो बिडेन फक्त शून्य पॉईंट दोन टक्क्यांनी पुढं आहेत तर या ठिकाणी सुद्धा ट्रम्प महोदय पुन्हा मतमोजणी करण्याचा अर्ज दाखल करणार हे नक्की आहे आणि एवढंच नाही तर याच्यासाठी ते सगळं फंड जमा करणं सुद्धा चालू आहे फंड फंड की मला पैसे पाहिजे मला एवढं केसेस सा लढण्यासाठी पैसे पाहिजे आणि इतपत बातमी आली होती की जो बिडेन सुद्धा फंड रेज करत आहे या केसेस लढण्यासाठी परंतु काय खरंच जर पुन्हा मतमोजणी झाली तर ट्रम्प महोदय जिंकून जातील आणि जो बिडन हरवून जातील असं आहे का तर जर आपण याचा इतिहास पाहिला तर एक तिथलचा एक वोटिंग रिफॉर्म ग्रुप आहे त्याचं नाव आहे फेअर ओट लक्षात ठेवा ग्रुप फेअर ओट या रिफॉर्म ग्रुपनं एक आकडेवारी जाहीर केली आहे दोन हजार ते दोन हजार एकोणवीस या कालावधीत झालेल्या निवडणुकांबद्दल अमेरिकेच्या सगळ्या राज्यभरात दोन हजार ते दोन हजार एकोणीस पर्यंत पाच हजार सातशे अठ्याहत्तर निवडणुका आतापर्यंत घेण्यात आल्या आणि या पाच हजार सातशे अठ्ठ्याहत्तर निवडणुकांपैकी एकतीस निवडणुकांवर पुन्हा मतमोजणी करण्यात आली आणि या एकतीस पैकी फक्त तीन मध्ये निकाल पालटला गेला म्हणजे जो हारत होता तो जिंकला जो जिंकत होता तो हारला अशा तीन म्हणजे पाच हजार सातशे अठ्याहत्तर पैकी फक्त तीनच असे निकाल फिरले आहेत म्हणजे जर या आकडेवारीचा विचार केला तर तीन तर फार अल्प आहे मित्रांनो पाच हजार सातशे अठ्यात्तरच्या तुलनेत म्हणजे याचा जरी आधार घेतला तर असं वाटत नाही की जर याचा फायदा ट्रम्प महोदयांना होणार परंतु हा अडथळा नक्कीच ते आणतील एवढं खरं आहे आता आपल्या भारतांमध्ये नाही का अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेबद्दल एक फार चुकीची समजूत आहे कोणती सूम की आपण काय विचार करतो की अमेरिकन जी मतदान मतदाता आहे तो डायरेक्ट प्रेसिडेंटला निवडतो म्हणजे जो बायडेनला वोट करतील आणि ट्रम्पला काही लोकांनी जो बायडेनला वोट केलं आणि काही लोकांनी ट्रम्पला वोट केलं नाही मित्रांनो डायरेक्ट करत नाही तिथ जो बायडन आणि ट्रम्प यांचे प्रतिनिधी होते त्यांना तिथं इलेक्टॉर्स म्हणतात इलेक्ट्र तुम्ही ऐकत असा इलेक्ट्रोल वोट इलेक्ट्रल वोट तर इलेक्टॉर्स असतात हे कोण असतात इलेक्ट्रल म्हणजे काय एक जो बायडनचे प्रतिनिधी होते आणि दुसरे ते ट्रम्पचे प्रतिनिधी अमेरिकेमध्ये एकूण जागा किती आहे पाचशे अडतीस आहे किती आहे पाचशे अडतीस तर पाचशे अडतीस जो बायडनचे प्रतिनिधी होते आणि पाचशे अडतीस आपल्या ट्रम्पचे प्रतिनिधी होते हे पाचशे अडतीस लोक त्या त्या राज्यांमध्ये मग उभे होते प्रत्येक राज्याच्या वेगवेगळे जसं आपल्या भारतामध्ये प्रत्येक राज्याच्या शीट शेअर वेगळा आहे तसं तिथं प्रत्येक राज्यामध्ये शीट शेअर वेगळं असतं तुम्ही ऐकत असाल की महाराष्ट्राचे काही व्यक्ती निवडून आले आहेत भारतातले काही निवडून आले आहेत म्हणजे तिथं सुद्धा जसे आपले खासदार असतात तिथे त्यांना इलेक्ट्रॉल्स म्हटलं जाते इलेक्ट्रोल वर्ड असते आणि त्या प्रतिनिधीला तेथील ती जनता निवडून आणते आणि त्या प्रतिनिधी निवडल्यानंतर ते प्रतिनिधी मग राष्ट्राध्यक्ष पदासाठी वोटिंग करतात आणि मग राष्ट्राध्यक्ष निवडला जातो डायरेक्ट वोट नसतो लक्षात ठेवा थेट मतदान होत नाही मतदाता डायरेक्ट राष्ट्राध्यक्ष निवडत नाही हे पहिले प्रतिनिधी निवडतो आणि नंतर तो प्रतिनिधी राष्ट्राध्यक्षाला निवडत असतो तर इलेक्ट्रॉन्स निवडताना त्यांचे प्रतिनिधी मग पुढे काय होते आता इलेक्ट्रॉन्सची भूमिका काय आहे तर यांची भूमिका काय जसे आपले खासदार खासदारांची जशी मिटिंग होते त्यांच्या लोकसभेचा नेता ते निवडतात तसं यांचे चौदा डिसेंबरला अध्यक्षपदासाठी हे सगळे इलेक्ट्रोल्स मतदान करणार आणि मतदान करून मग ते आपलं राष्ट्राध्यक्ष निवडणार परंतु चौदा डिसेंबरला आता समजा दोनशे नव्वद मी तुम्हाला सीट सांगितले की जो बिडनच्या दोनशे नव्वद सीट सध्या जिंकून आले परंतु हे दोनशे नव्वद जे आहे जो बिडनला समर्थन करणारे आहेत परंतु चौदा डिसेंबरला जर का हे फिरले आणि यांनी आपली बाजू बदलली आणि यांनी सपोर्ट करून टाकलं ट्रम्प महोदयाला तर मग ट्रम्प महोदय निवडून येतील हे खरं आहे बरं का परंतु, दोन परंतु परंत हे दोनशे नव्वद फिरले पाहिजे म्हणजे ज्याला हॉर्स ट्रेडिंग म्हणतो परंतु तिथं आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असं काही झालं नाही आणि हे फिरू शकतात कारण जरी ते जो बायडनकडून उभे होते परंतु त्यांनी जो बायडनला चौदा डिसेंबरला मतदान केलं पाहिजे असं काही संविधानात लिहून नाही ते त्यांच्या मतानं कोणाला सुद्धा मतदान करू शकतात ठीक आहे पण म्हणजे हे अविश्वासून मतदार होऊन जातील म्हणजे मित्रांनो इथं हॉस्ट ट्रेडिंग होते का परंतु आतापर्यंत जर इतिहास पाहिला इथं झाली नाही याच्यासाठी आपल्या भारताच्या नेत्यांसारखे दिमाग पाहिजे त्यांच्याजवळ एवढं दिमाग नाही आहे ते एवढं मोठी स्टेप करतील म्हणून जर आपण अमेरिकेचा इतिहास पाहिला तिथलची एक वेबसाईट आहे नॅशनल आर्काइव नॅशनल आर्काइवजने एक आकडेवारी जाहीर केली आहे त्यांचं म्हणणं आहे की एक राष्ट्र म्हणून आमच्या संपूर्ण इतिहासामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्क्याहून अधिक मतदारांनी तारण म्हणून मतदान आहे म्हणजे आजपर्यंत जे जे आहे म्हणजे तिथे खासदार म्हणूया आपण सोप्या भाषेमध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्क्यापर्यंत पहिले ज्या राष्ट्राध्यक्षाकडून ते उभे होते त्यालाच त्यांनी सपोर्ट केलं आहे म्हणजे आजपर्यंत तिथे हॉर्स किंवा नेते विकल्या जाणे पक्ष फुटणे अशा काही घटना घडल्या गट नाही जानेवारीमध्ये मग काय होते चौदा डिसेंबर यांची मिटिंग होतील हे मतदान करतील नंतर जानेवारीमध्ये नवीन काँग्रेसची म्हणजे सदनाची स्थापना होते आणि त्या सदामध्ये ते सगळे इलेक्ट्रोल शपथ घेतात आणि त्याच्या तीन दिवसानंतर त्यांनी जे मतदान केलं कोणत्या राष्ट्राध्यक्षाला निवडून आणलं ते घोषित केलं जाते आणि तेव्हा कन्फर्म होते की कोण राष्ट्राध्यक्ष बनणार जानेवारीच्या तीन दिवसानंतर निकाल हा जाहीर केला जातो म्हणजे आता जसं म्हटलं जात आहे की जो बिडेन बनणार हे संभावना आहे कारण त्यांचे प्रतिनिधी जास्त निवडून आले आता त्यांच्या प्रतिनिधींनी त्यांना चौदा डिसेंबरला वोट सुद्धा केलं पाहिजे त्यानंतर जर त्यांनी वोट केलं तर जानेवारीला घोषणा होते आणि वीस जानेवारीला मग यांचा शपथविधी केला जातो आणि अमेरिकेचा एक मित्रांनो एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे गोष्ट आहे की काय की तिथे सगळ्या ज्या डेट्स असतात त्या फिक्स आहेत फिक्स दर इलेक्शनला वीस जानेवारीलाच शपथविधी होतो राष्ट्राध्यक्षाचा हे फिक्स आहे जेव्हा पण नवीन राष्ट्राध्यक्ष निवडला जाईल तो वीस जानेवारीलाच शपथ घेईल तसंच मतदान कधी होतील राष्ट्राध्यक्ष पदासाठी तर ही सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा नोव्हेंबर महिन्याचा फर्स्ट फर्स्ट जो च्युजडे असते च्युजडे म्हणजे मंगळवार नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी इथं मतदान घेतलं जाते या सगळ्या गोष्टी फिक्स असतात प्रत्येक इलेक्शनला म्हणजे तिथं डेट निवडणूक आयोग ठरवत नाही त्या ऑलरेडी फिक्स आहे जसं आपल्या भारतामध्ये निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर करत असतो तिथं तसं नाही आहे तिथं सगळं फिक्स आहे संविधानामध्ये नमूद केलेलं आहे आणि त्याच डेटला प्रत्येक निवडणुकीला तीच प्रोसिजर फॉलो केली जाते परंतु आता ट्रम्प महोदयांनी जर का अडथळे आणले तर या वीस जानेवारीला जर शपथविधी झालं नाही तर काय होणार तर त्या का तर काय होणार तर अशी तिथलचा नियम आहे वीस जानेवारीला जर नवीन राष्ट्राध्यक्ष निवडून नाही आला तर त्या हाऊस ऑफ असेंब्ली हाऊस ऑफ असेंब्लीचा जो स्पीकर असतो स्पीकर त्याला राष्ट्राध्यक्ष बनवलं जाते जोपर्यंत नवीन राष्ट्राध्यक्ष निवडल्या जात आहात जात नाही मग तिथलचं स्पीकर कोण आहे तर तिथलच्या सध्या स्पीकर आहे नॅन्सी पॉली नॅन्सी पॉलिसी असं काहीतरी त्यांचं नाव आहे नॅन्सी पॉलिसी या तिथे ज्या स्पीकर आहे जर वीस जानेवारीला नवीन राष्ट्राध्यक्ष नाही बनला तर नॅन्सी पॉलिसीला राष्ट्र काळजीवाहू ज्याला म्हणून काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष म्हणून बनवलं जाऊ शकते तर ही होती मित्रांनो अमेरिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतरची घडामोड तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि लाईक करणे विसरू नका नवीन असाल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आजच्यासाठी इतकंच धन्यवाद